उद्योग, व्यापार, दळणवळण यासह भौगोलिक दृष्टीनं महत्वाचं असलेलं भुसावळ हे गाव उत्तर महाराष्ट्रात महत्वाचा तालुका आहे. भारतातल्या मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी भुसावळ हे एक सर्वात मोठं व महत्वाचं जंक्शन. मनमाड, भोपाळ आणि नागपूरकडे जाणारे रेल्वे मार्ग भुसावळ शहरातून निघतात. महत्वाची गोष्ट म्हणजे भुसावळ हे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड असलेलं ठिकाण आहे. येथे आशिया खंडातले रेल्वेचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे इंजिन प्रांगण म्हणजेच लोकोमोटिव्ह यार्ड देखील येथेच आहे. तापी नदी शेजारी वसलेल्या या गावाची लोकसंख्या आता जवळपास 4 लाखांच्या वर पोहोचली आहे. भुसावळ शहराच्या शेजारीच 2 आयुध निर्माण कारखाने व 1 औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प असल्यानं राज्यात भुसावळ शहराचं व्यापार व उद्योगाच्या दृष्टीनं वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या शहरापासून इतर मोठ्या जिल्ह्यांना जोडणारी महामार्गाची कनेक्टिव्हिटी, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशाची या लगतच असलेली सीमा, दिवसेंदिवस वाढत असलेले उद्योग यामुळे भुसावळ तालुक्याच्या स्वतंत्र जिल्ह्यात निर्मिती होण्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलंय. भुसावळची स्वतंत्र जिल्हा म्हणून निर्मिती व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची देखील मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात आम्ही भुसावळ शहरासह परिसरातील नागरिकांशी चर्चा केली आहे, ती पाहूयात. नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्स मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सध्या अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दरम्यान अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्यातले अनेक प्रश्नांवरती चर्चा होते. विरोधक देखील तेवढेच आक्रमक होऊन त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. परंतु ज्यांच्यासाठी या संपूर्ण जे वाद असतात अधिवेशनामधले, ते नागरिक आता आपल्यासोबत आहेत. या नागरिकांना खऱ्या अर्थानं नेमक्या अडचणी काय आहेत हे सगळं आपण समजून घेण्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. मी आता सध्या आहे भुसावळ तालुक्यातल्या एका छोट्याशा गावाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी काही शेतकरी लोक आहेत आपल्यासोबत. त्यांच्याशी आपण विचारूयात की सध्या त्यांची परिस्थिती काय चालली आहे आणि त्यांना नेमक्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. दादा, काय सांगणार, सध्या तुम्ही भुसावळ मध्ये राहतात, काय सध्या तुमची परिस्थिती आहे, कसं सध्या वातावरण चाललंय? सध्या आमचं भुसावळ हे तालुक्याची हे, परंतु इथलं दळणवळण जिल्ह्याच्या हिशोबाने काही कमी नाही आहे. कारण आमच्या इथं भुसावळला सोडशेच म्हणजे MIDC अजून झालेली नाही, पण दीपनगर आहे जवळ, त्या शेजारी भुसावळ फॅक्टरी आहे. इतिहास जर कधी आपण बघितलं भुसावळचा, तर तुमच्याकडे भरपूर सुखसुविधा आहेत. परंतु या सुखसुविधांचा तुम्हाला लाभ होतो का? शासकीय योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात का? काय अडचणी आहेत? नाही, शासकीय योजना ज्या जिल्ह्याच्या योजना आहेत त्या आमच्यापर्यंत येत नाही. आमचा तालुकाच आहे, परंतु जिल्ह्याची योजना यायला पाहिजे. यासाठी आम्हाला रेल्वे सुद्धा जंक्शन आहे आमच्या इथं, भुसावळ फॅक्टरी आहे, भुसावळ अडनस फॅक्टरी. अच्छा, म्हणजे सुविधा तुमच्याकडे भरपूर आहेत दादा. तर या सुविधा का नागरिकांपर्यंत पोहोचत नाही, काय अडचणी आहेत नेमक्या? त्याचं कारण असं आहे, तालुका स्तरावर काही ज्या शासनाच्या योजना आहे त्या कमी प्रमाणात लाभवल्या जातात. जिल्हा स्तरावरचा फरक आणि तालुका फरकाचा थोडा कमी जास्त दिसून येतो. पण आमचा भुसावळ तालुका आहे ना, सध्या जिल्ह्याच्या बरोबरीच आहे. ऑल इंडियामध्ये भुसावळ हे रेल्वेचं माहेरघर मानलं जातं. तरी ते लवकरात लवकर भुसावळ जिल्हा झाला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. अच्छा, भुसावळ जिल्हाच झाला पाहिजे असं का वाटतं? भुसावळ जिल्हा झाला तर नेमकं काय परिणाम होईल तुमच्यावर? बरंच सामान्य लोकांना त्याचा फायदा होईल. नागरिकांना, महानगरपालिकेचा काही ना काही स्कीमा येतील, मोठमोठ्या कंपन्या येतील, सगळ्या बेरोजगारी लोकांची ती, काही गरीब लोकांना 2 कामं लागतील, MIDC नवीन नवीन कंपन्या येतील, याचा आम्हाला थोडा लाभ होईल. अच्छा, एकंदरीत या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की भुसावळ जरी तालुका असला तरी इथली भौगोलिक परिस्थिती पाहता याचं जिल्ह्यात रूपांतर झालं पाहिजे. आपण इतरही नागरिक आहेत, काका तुम्ही शेतकरी आहात, काय नेमक्या अडचणी येतात? अडचणी भरपूर येतात हे, मजुरांच्या पण येतात हे. पण आम्हाला कसं म्हटलं की बुवा, जेणेकरून हे जे आपलं विद्युत कंपनी आहे, तुम्हाला सांगतो वरंगाव फॅक्टरी आहे, त्याच्यानंतर भुसावळ रेल्वे स्टेशन आमचं भुसावळचं एकदम माहेर घर आहे, आणि त्या ठिकाणी मजूर लोकांना काहीच कामगिरी नाही आहे. 150 रुपये रोजाने लोक मजूर कामाला जात आहे. आणि आम्हाला असं वाटतंय की बुवा, जिल्हा जर झाला तर काही ना काहीतरी कामगिरी भेटेल. आज जरा भुसावळ हे तालुक्याच्या ऐवजी जिल्हा झाला तर जरा ग्रामीण भागाची बी सुधारणा होईल. काही जमिनी शेतीचे भाव वाढतील, काही MIDC वगैरे रोजगार मिळेल, काही भुसावळ जंक्शन आहे त्या हिशोबाने भुसावळ हे जिल्हा व्हायलाच पाहिजे. तर एकंदरीत आपण या ठिकाणची परिस्थितीचा आढावा घेतोय. या आढाव्यादरम्यान आपल्याला वाटतंय की काय, भुसावळचा तालुका जिल्हा झाला पाहिजे का? हो, झाला पाहिजे जिल्हा. का, कशामुळे? कमून का समजा त्रास होतोय बुवा, इकडं कुठं जलगावला जायला त्रास होतोय,
पुन्हा इकडे एकंदरीत सर्व नागरिकांच्या या ठिकाणी अपेक्षा आहेत की तालुका जो आहे त्या तालुक्याचं जिल्ह्यात लवकरात लवकर रूपांतर झालं पाहिजे, जेणेकरून या परिसरामधल्या नागरिकांचा विकास होईल, त्याचप्रमाणे या परिस्थितीमध्ये लवकरात लवकर बदल होईल. भुसावळहून अभिजित पाटील, आवाज मराठी, जळगाव.